द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जयसिंगपूर यांचे मार्फत वृक्षारोपण. जयसिंगपूर येथील साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या जयसिंगपूर शाखेच्या वतीने साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर 50 रोपे लावून वृक्षारोपण केलं गेलं. ही पतसंस्था वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या पतसंस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संस्थेने निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर 50 रोपांचं वृक्षारोपण केलं. यामध्ये विविध प्रकारच्या डोंगरावर वाढणाऱ्या जंगली वनस्पतींच्या अनेक जाती होत्या. यावेळी संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर म्हणाले, आज आम्ही वृक्षारोपण केले, मात्र केवळ वृक्षारोपण न करता संस्थेने ही लावलेली रोपे वाढवण्यासाठी व जतन करण्यासाठी विविध उपाययोजना संस्थेमार्फत करण्यात येणार आहेत. तसेच या पतसंस्थेकडून अनेक उपक्रम राबवले जातात. यामध्ये दिव्यांगांना साहित्याचं वितरण, शहीद जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत, आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन, महापूर व कोरोनाच्या आपत्कालीन काळात गरजूंना मदत केली जाते अशी माहिती दिली. यावेळी संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर, व्हाईस चेअरमन राजू मुजावर, संचालक राजगोंडा हुलीकिरे, सुरेश पाटील, सुरेखा कुंभार, संपत कोळी, जयश्री माने, प्रकाश नरुटे, लक्ष्मण कबाडे, मधुकर काळे, शरद सुतार, महादेव कांबळे, नीता पाटील, दत्ता कमते व संस्थेचे सेक्रेटरी व कर्मचारी व ग्रामस्थ, निवृत्ती साधने, मिशन हिरवी आई व वीर सेवा दलातील सदस्य उपस्थित होते. निमशिरगावहून कोथळी टाइम्ससाठी सागर पाटील. आज 11 जून परमपूज्य साने गुरुजींचा स्मृती दिवस आणि या दिनाचं औचित्य साधून साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत एक विधायक उपक्रम म्हणून आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ऑक्सिजनचं महत्त्व साऱ्या जगाला समजून आलंय आणि त्याची बांधिलकी किंवा एक उत्तरदायित्व म्हणून साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीनं आज या ठिकाणी तुकाई डोंगरावरती जवळजवळ 50 रोपं लावण्याचा संकल्प, वृक्षारोपण करण्याचा संकल्प. संयुक्त विद्यमानं ह्या तुकाई डोंगरावर निमशिरगाव वृक्षारोपण हा उपक्रम अतिशय छान पद्धतीनं पार पाडलेला आहे. आणि फक्त वृक्षारोपणच नाही तर भावी काळामध्ये ह्या वृक्षांचं जतन हा सुद्धा उपक्रम आम्ही हाती घेतोय. आणि ह्या कोरोना काळामध्ये वृक्षांचं महत्व, झाडांचं महत्व आणि पर्यावरण पूरक उपक्रम असा हेतू मनात ठेवून छान उपक्रम संस्थेच्या वतीने. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.